गिर्यारोहकांची पंढरी म्हणून महाराष्ट्रातल्या किल्ले हरिश्चंद्रगडाची ओळख आहे. या किल्ल्यावरचा निसर्ग, मानवनिर्मित कलाकृती, सारं काही अगदी अद्भुत आहे. गडांवरचे गणपती या आमच्या विशेष सदरामध्ये आज शेवटच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत गडांवरच्या गणपतीपैकी सर्वात मोठ्या अशा हरिश्चंद्रगडावरच्या गणरायाचं. ठाणे, नगर आणि पुणे या जिल्ह्यांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या सह्याद्रीच्या डोंगरधारेवर हरिश्चंद्रगड उभा आहे. पुराणापासून या हरिश्चंद्रगड आणि परिसराचा उल्लेख आहे. नगरमधल्या राजूर पाचनई मार्गे तर माळशेज घाटाच्या पुढे असलेल्या खुबी फाटा टोलार खिंडी मार्गे हरिश्चंद्रगड गाठता येतो. गडावर पोहोचतानाची वाट निसर्ग सारं काही प्रेमात पाडणार. हरिश्चंद्रगड म्हटलं की पहिला आठवतो तो कोकण कडा. सुमारे 1 किलोमीटरचा अर्धवर्तुळाकार हा कडा तब्बल 1700 फूट खोल आहे. कोकण कड्यावर कुठल्याही ऋतूमध्ये जा तो फारच देखणा दिसतो. गडावरचं हरिश्चंद्रेश्वराचं हे मंदिर म्हणजे तर थक्क करणारा मानवी कलाकृतींचा नमुना. इथलं नक्षीकाम फारच आखीवरेखीव सुंदर. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूनं मंगळगंगा नदी वाहते, त्यावर छोटासा दगडी पूल बांधण्यात आलाय. मंदिरासमोरची सप्ततीर्थ नावाची पुष्परणी, परिसरातील मंदिरं, गडावरची राहिदास तारामती ही उंच शिखरं, केदारेश्वर गुहा आणि गुहेतल्या थंड पाण्यानं वेढलेली शंकराची पिंडी, हे सगळंच फारच अप्रतिम. निसर्गरम्य अशा या वातावरणात चांगदेवांचं बराच काळ वास्तव्य होतं. राज्यातील गड किल्ले भ्रमंती ही हरिश्चंद्र गडाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या हरिश्चंद्र गडावर मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित इतक्या गोष्टी आहेत की त्या कॅमेऱ्यात टिपणं निव्वळ अशक्य होऊन जातं. प्रत्यक्ष येऊन बघण्यातच खरी मजा आहे. मानवनिर्मित गोष्टींपैकीच एक म्हणजे लेण्यांमधील गणेश मूर्ती. हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर तारामती शिखराच्या पोटात लेण्यांचा समूह आहे. इथे एका लेणीमध्ये चक्क 2 मीटर उंचीची दगडात कोरलेली शस्त्रधारी गणेश मूर्ती आहे. एकटक बघत बसावं इतकी ही मूर्ती सुंदर आहे. गणपतीच्या मूर्तीवर कुठलंही वस्त्र नाही. धडाच्या मानाने गणपतीचं डोकं मोठं आहे, चेहरा थोडासा उग्र आहे. या गणेशाची इथे कुणी स्थापना केली याची इतिहासात नोंद नाही. हरिश्चंद्रगडावर इतर ठिकाणीही काही गणेश मूर्तींची मंदिर आढळतात. किल्ले हरिश्चंद्रगडाचा फेरा मोठा असल्यानं गड फिरण्यासाठी किमान 1 दिवस सहज लागतो. हा भाग मानवी वस्तीपासून काहीशा आडवळणाला आहे, त्यामुळे गडावर पोहोचणं, गड पाहणं यात 3 दिवस सहज जातात. 3 दिवस सवड काढा आणि हरिश्चंद्रगडावर फेरफटका मारा. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह अमित जोशी, झी मीडिया, किल्ले हरिश्चंद्रगड. Thank you.